शेतकऱ्यांसाठी अनुदानाचा पाऊसच पाऊस। आज 22 मार्च 2024 वार शुक्रवार। शेतकऱ्यांसाठी सकाळच्या 25 महत्त्वाच्या बातम्या। शेतकऱ्यांसाठी 1,67,00,000 दुष्काळी अनुदान मंजूर। 30 मार्चपर्यंत कागदपत्रे जमा करण्याची केले आहेत आवाहन। जिरायती शेतीसाठी प्रति हेक्टरी 8,500 रुपये, बागायतीला 17,600 रुपये, फळबागायतीला 22,500 रुपये प्रति हेक्टरी अनुदान शासनाने आचारसंहिता जाहीर होण्या अगोदर घोषित केले आहे, त्याची अंमलबजावणी सुरू आहे। या पार्श्वभूमीवर 1,133 शेतकऱ्यांचा 1,975 हेक्टर क्षेत्रासाठी 1,67,89,455 रुपयांचे दुष्काळी अनुदान मंजूर करण्यात आले आहेत। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला एकच काम करायचं आहे, तुम्हाला आधार कार्ड, बँक पासबुक, 712 उतारावा सोबत मोबाईल क्रमांक तलाठी कार्यालयात जमा करण्याचे आवाहन शेतकरी संजीव गोसावी यांनी केले आहेत। अपडेट आहे धुळे जिल्ह्यातील। शेतकरी मित्रांनो, तुमच्या जिल्ह्यातील तालुक्यातील यादी आणि तुमच्या जिल्ह्यातील महत्त्वाच्या अपडेट सर्वात पहिले पाहण्यासाठी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन व्हा। व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। 2,25,00,000 शेतकऱ्यांना वाटले पीक विमा। 83,65,00,000 रुपयांचे वाटप अजूनही धीम्या गतीनेच काम सुरू आहे। काहींना अत्यल्प रक्कम मिळाली। यंदा पीक विम्याच्या नुकसान भरपाईवरून शेतकऱ्यांसह लोकप्रतिनिधी अनेकदा आक्रमक झाले, मात्र सर्वसाधारण पीक विमा मिळाला नाही। तरीही काढणी पश्चात नुकसान स्थानिक आपत्तीतील नुकसानीबाबत शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीनंतर मंजूर झालेल्या क्लेमपोटी 1,23,000 शेतकऱ्यांना 83.65 कोटी रुपये वाटप झाले आहेत। अजून 25,000 शेतकरी शिल्लक आहेत, त्यांच्या अकाउंटमध्ये आज रक्कम जमा होईल। 2023 खरीप हंगामात निसर्गाने साथ न दिल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका सोसावा लागला होता। अपडेट आहे हिंगोली जिल्ह्यातील। तुमचा जिल्हा तुम्ही आम्हाला नक्कीच कमेंट करा। विविध योजनांचे 2 महिन्यांचे अनुदान बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत आणि शेतकरी मित्रांनो, फेब्रुवारी अनुदानही जमा होणार। फेब्रुवारी अनुदान जमा झाल्यास सर्वात पहिले अपडेट आपल्या चॅनलवर दिली जाईल, त्यामुळे आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर खालील दिलेल्या लाल बटणावर ओके करून सर्वात पहिले चॅनलला सबस्क्राईब करा। फेब्रुवारी महिन्यात पाऊस आणि गारपिटीने नुकसान मदतीसाठी 20,62,00,000 रुपयांची मागितली होती मदत। 20,700 शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे। यामध्ये एकच अट आहे, शेतकऱ्यांचे नुकसान हे 33% अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाच हे अनुदान दिले जाणार आहे। बाजारात सोयाबीन दर स्थिर, आवक 10,000 क्विंटल, रब्बी ज्वारी खाते भाव। बाजारात हरभऱ्यांची आवक वाढणार, मोठ्या ज्वारीला बाजारात मागणी, सध्या 4,500 कमाल आणि 2,500 किमान दर। आचारसंहिताच्या काळात शासकीय कार्यालयाच्या परिसरात आंदोलनावर बंदीचे आदेश घालण्यात आले, 10 मे पर्यंत दिले आहेत सूचना। शासनाकडून सवलती देण्यात आल्या, जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जांचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जांच्या वसुलीत स्थगिती, कृषी पंप चालू वीजबिलात 33.5% सूट, शालेय महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, आवश्यक तेथे टँकरने पाणी पुरवठा, टंचाई जाहीर केलेल्या गावातील वीज कनेक्शन खंडित न करणे आदी सवलतींचे राज्य सरकारने घोषणा आचारसंहितांपूर्वी केल्या होत्या, त्यानंतर आता कर्जासाठी बँकांना तडाखा लावला आहे, पाणीपट्टी वसुलीसाठी अधिकाऱ्यांच्या सूचना येत आहेत। अशा प्रकारे दुष्काळी सवलतींच्या घोषणांचा पाऊस, अंमलबजावणी शून्यच। आवक घटल्याने वनीत लिंबांचे दर वाढले, पहिले 1 लिंबू 1 ते 2 रुपयात, आता 1 लिंबू 5 रुपयाला। बोनस आणि पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात केव्हा येणार? शेतकऱ्यांनी बँकांमधून, विविध कार्यकारी सहकारी संस्था आणि अन्य संस्थांकडून पीक कर्ज घेतले आहे। 31 मार्चपूर्वी कर्जांची रक्कम भरणे शेतकऱ्यांना गरजेचे वाटत आहे। हळदीच्या कोचाला झळाळी, प्रतिकिलो 200 रुपयांचा दर, यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत हळदीला जास्त भाव। अवकाळीचा कर, मक्का, कडधान्य पिके, मातीमोल, गारपिटीसह वादळांचा तडाखा, पिकांची नासाडी, भाजीपाल्यांचा फटका, नुकसान भरपाई। अवकाळीच्या नुकसानींचे पंचनामे करा, पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे।
दुष्काळी स्थिती गंभीर, पाणी पातळी खालावली, मध्यम प्रकल्पासह 18 तलाव कोरडे, 65 गावांना टँकरने पाणी, जत तालुक्यातील स्थिती अपडेट। हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हाती आलेला घास हिरवला गेला आहे, नुकसानींचे त्वरित सर्वेक्षण करा, पाहणी करा, पंचनामे करा आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी करण्यात आली आहे। सरकारने नोव्हेंबर महिन्यातच दुष्काळ जाहीर केला। दुष्काळ जाहीर केल्यानंतर शेतकऱ्यांना रोखीने द्यावयाची रक्कम, दुष्काळी मदत अद्याप जाहीर झालेली नाही। दुष्काळाने शेतकरी प्रचंड अडचणीत असल्याने शासनाने तातडीने पीक विम्याच्या रकमेसह दुष्काळी रक्कम देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। अपडेट आहे अहमदनगर जिल्ह्यातील, म्हणजेच की आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट। कांदा काढणी सुरू, मात्र शेतकऱ्यांचा खर्चही निघेना। शेतकऱ्यांच्या अडचणीत झाली वाढ, 40,000 जवळपास खर्च करण्यात आला होता। आणखीन पुढचे 3 दिवस अवकाळीचे संकट, अवकाळीने आणले शेतकऱ्यांना अडचणीत। ग्रामीण भागात लग्न सराईची तयारी आणि उत्सवात अडचणी, गारपीटसह अवकाळी पावसाने लग्न सराईवर पडले विरजन, वातावरण बदलण्याने शेतकऱ्यांची वाढली चिंता। वीज तोडणी सुरू आहे, 13 मार्च पर्यंत 9,000 जणांची वीज तोडली आहे। एका जिल्ह्यातील अपडेट आहे ठाणे जिल्ह्यातील अपडेट। रोहयो अंतर्गत सिंचन विहिरीचा लाभ द्या, शेतकऱ्यांचे पंचायत समिती गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन। ठेकेदाराच्या खात्यात 65 लाख रुपये, तरीही सिटी लिंकचा संप सुरूच, सिटी लिंकचे 1.5 कोटींचे नुकसान। अवकाळीचा फटका, वर्धा बाजारपेठ बंद, खरेदी केलेल्या हरभरा पावसाने भिजला, दिवसभर चालेल वाळवण्याचे काम, वर्धा येथील अपडेट। प्रत्येक मतदार केंद्रावर पाणी स्वच्छतागृह, दिव्यांग व गर्भवती महिलांसाठी मतदारासाठी रॅम्प, व्हीलचेअर यांची सोय करण्यात आली। महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या सहमतीशिवाय जमीन घेऊ नका, सर्व पक्षीयांची मागणी। चांगली वाडी येथील शेतकऱ्यांची बैठक झाली, अपडेट आहे सांगली जिल्ह्यातील। महिलांना मोफत साडी मिळाल्यानंतर आता स्वस्त धान्य दुकानातून राशन घेणाऱ्या लाभार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदीचे छायाचित्र असलेली कापडी पिशवी देण्यात येत आहे। अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब योजने अंतर्गत धान्य घेणाऱ्या कुटुंबियांना ही पिशवी मिळणार आहे। आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करा, नाहीतर धान्य तुमचे बंद होणार। मोफत राशन मध्ये मोठा बदल करण्यात आला आहे।